ಏಕದಂತಾಯ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಗೌರೀತನಯಾಯ ಧೀಮಹಿ ಗಜೇಶಾನಾಯ ಭಾಲಚಂದ್ರಾಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ಧೀಮಹಿ. नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. गणपतीचा उत्सव अतिशय जवळ आलेला आहे आणि अवघ्या साधारणपणे 3 आठवड्यांच्या अंतरावर हा उत्सव आलेला असताना बाजारामध्ये गणेश मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लगबग सुरू झालेली आहे. आणि जर तुम्हाला पेंटचे अतिशय उत्कृष्ट मूर्ती तुम्हाला हव्या असतील, जवळपास 150 पेक्षा जास्त व्हरायटी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन गणपतीची तुमच्या मनातली तुमच्या स्वप्नातली मूर्ती तुम्हाला जर का विकत घ्यायची असेल तर ठाणे शहरातील उत्सव हॉटेलसमोर असलेल्या अश्विनी कला मंदिर या गणपती मूर्ती मिळण्याच्या दालनामध्ये तुम्ही निश्चितपणे भेट द्यायला हवी. अतुल अभ्यंकर आणि त्यांचा परिवार गेल्या 35 वर्षांपासून या ठिकाणी अतिशय निष्ठेने गणरायाची सेवा करतो आहे आणि गणेश भक्तांना एकापेक्षा एक अतिशय सुंदर अशा प्रकारच्या मूर्ती उपलब्ध करून देतो आहे. आपण बघूया त्यांच्या गणेश मूर्तींची एक छोटीशी झलक. गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. गेल्या 35 वर्षांपासून अतुल अभ्यंकर, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी हे या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. अतिशय निष्ठेने ते हे काम करत आहेत. शाडूच्या मातीचीच मूर्ती गेले 35 वर्ष ते विकत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या दर्जेदार कारागिरांकडनं तयार केलेल्या गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. प्रत्येक मूर्तीच्या नेत्रातले भाव हे आपल्याला बघता क्षणी अक्षरशः मोहामध्ये पाडणारे तर आहेत, परंतु भक्तिमय वातावरण निर्माण करणारे देखील आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या 150 पेक्षा जास्त गणेश मूर्तींच्या डिझाईन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इथे गेल्यानंतर आपण खरेदी तर करतोच, परंतु या सगळ्या गणेश मूर्ती बघण्यामध्ये आपला अर्धा एक तास कसा जातो कळत देखील नाही. निश्चितपणे या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी. अतुल अभ्यंकर यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली. गेले 35 वर्ष अश्विनी कला मंदिर या नावाने आम्ही इथे ही चित्रशाळा उभी केलेली आहे. गणेशमूर्तींमधल्या साईजमध्ये ग्राहकांची आवडनिवड बदललेली आहे, त्याप्रमाणे आपण विविध प्रकारची मॉडेल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या वर्षी सांगायचं झालं तर माझ्याकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंत 72 मॉडेल उपलब्ध केलेली आहेत वेगवेगळ्या साईजमधली. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत. गणेश मूर्ती वेगवेगळ्या आकारात प्रकारात बघायला आणि कधीकधी आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपामध्ये बघायला देखील भक्तांना आवडतं. नेमकी ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी गणेश मूर्तींची प्रचंड मोठी रेंज आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये तिरुपती बालाजीच्या रूपातला श्री गणेश, त्याचप्रमाणे बाल गणेश, अष्टविनायकाच्या रूपातले अनेक गणेश मूर्ती, असे अनेक गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अश्विनी कला मंदिर हे दुकान आमचं जवळजवळ 35 वर्षापासून चालू आहे. आमच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपती असतात, जसं की हे पेशवा मांडी आहे, नंतर हे तिरुपती बालाजी म्हणजे गणपती ही या वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी दाखवले आहेत. या दुकानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याची आखणी, ज्या आखणीमधून भाव अतिशय सुंदर दिसतात. वेगवेगळ्या कलरमध्ये म्हणजे रेड कलरमध्ये, वन कलरमध्ये दगडू आहे. नंतर बालमूर्तीसुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये असतात, जास्वंदामधली आहे, ह्याला आपण फिलिप्स म्हणतो, प्रभावळ आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ह्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. आणि अशीच परंपरा सतत चालू राहो आणि ग्राहकांना ह्याचा उपभोग घेता यावं किंवा मूर्ती त्यांना वेगवेगळ्या छान मिळवत अशी मी ईश्वरतनी प्रार्थना करते. अभ्यंकर यांच्या या अश्विनी कला केंद्रामध्ये तुम्हाला एकीकडे गणेश मूर्ती बघायला तर मिळतातच, परंतु दुसरीकडे इको फ्रेंडली मटेरियल वापरून तयार केलेली मखर देखील या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतात. अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी, अत्यंत सुबक अशा प्रकारची ही सगळी मखर आहेत. हे
मखर पूर्णपणे इको फ्रेंडली मटेरियलपासून तयार करण्यात आलेली आहेत. जर आम्ही गणपतीच 35 वर्षांपासून शाडू मातीपासून विकतोय, तर मग या ठिकाणी थर्माकोल किंवा इतर कुठलाही इको फ्रेंडली नसलेल्या मटेरियलचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही असं अतुल अभ्यंकर यांची कन्या सांगतात. आणि या सगळ्या उद्योगामध्ये त्या देखील तितक्याच सहभागी आहेत जेवढं अभ्यंकर दाम्पत्य सहभागी आहे. त्यांनी देखील या उद्योगाविषयी अधिक माहिती दिली, मखरांविषयी अधिक माहिती दिली. मला मखराविषयी विशेष हे सांगायला आवडेल की आत्तापर्यंत कसं व्हायचं की मखर आपण करतो, त्यावर्षी यूज करतो, ते दिसायला भरपूर सुंदर दिसतात, मोठे मोठे असतात साईजमध्ये, पण ते ठेवायचे कुठे हा खूप प्रश्न असतो. सो आत्ताच्या आपल्या गरजांनुसार कॉम्प्रेस्ड साईजमध्ये जे तुम्हाला पॅकिंग आम्ही देऊ शकतो ते हे अशा प्रकारचं पॅकिंग आहे. ही जी कॉन्सेप्ट आहे की आम्ही हा सगळा LED लाईट त्याला प्रीफिट करून देतोय की तुम्ही फक्त हे पॅक घेऊन जायचं, ओपन करायचं, स्विच करा आणि तुमचा अख्खा मखर हा विथ LED फिटिंग तयार असेल. तसंच आमची ही इच्छा आहे की ही गोष्ट परत परत कस्टमर्सना वापरता आली पाहिजे, त्यामुळे हे सगळं तुम्ही डिअसेंबल करून परत तसंच पॅकिंग करून ठेवून पुढच्या वर्षीसुद्धा त्याचा उपयोग करू शकता. अश्विनी कला केंद्र जवळपास गेले 35 वर्षांपासून सुरू आहे. 35 वर्षांमध्ये अनेक भाविकांच्या घरातला गणेशोत्सव हा अश्विनी कला केंद्राच्या या गणेश मूर्तींनी साकारतो, याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अभिमान आहे. अनेक ग्राहकांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खूप छान मूर्ती आहे त्यांच्या, आणि महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे शाडूमाती पॅरिश आणि पॅस्ट्रो पॅरिशच्या मूर्ती असतात, त्यांच्याकडे फक्त शाडूमातीच्या मूर्ती आहेत. हे सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण असं कुठचंच दुकान मला मिळालं नाही की तिथे फक्त शाडूमातीचे एवढे ऑप्शन आहेत. आज नाही नाही म्हटलं तरी जवळजवळ 150-200 ऑप्शन आहेत तिकडे. तर मंडळी, तुम्हालासुद्धा जर अश्विनी कला केंद्रामधील हे सगळ्या गणेश मूर्ती बघायच्या असतील तर निश्चितपणे भेट द्या. ठाणे शहरातील महानगरपालिकेपासून पुढे गेलं की पाचपाखडीजवळ उत्सव हॉटेल लागतं, त्याच्या बरोबर समोर अश्विनी कला केंद्र आहे. स्क्रीनवर क्रमांक देखील दिलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलून संपर्क देखील साधू शकतात. अतिशय बोलघेवडा अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सगळी ते माहिती देतात. गणेश मूर्तींचा हा सगळा त्यांचा व्यवसाय जरी असला तरी हे त्यांचं पॅशन देखील आहे आणि म्हणूनच या व्यवसायामध्ये त्यांनी गेल्या 35 वर्षांमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. आपण देखील त्यांच्या या दालनाला भेट द्यायला हवी. गणपती बाप्पा मोर्या. कदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणे